नमस्कार, मी उषा जगताप बोलते. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पोह्यांची पापड बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले पोहे एक वाटी, उकडलेले बटाटे दोन, जिरं, मीठ, पापड खार आणि हिरव्या मिरचीचं वाटण. आता आपण बटाटे किसून घेऊ. आपले बटाटे असे किसून झालेत. आता आपण त्यात पोहे मिक्स करून घेऊ. जिरं टाकू पाव चमचा, मीठ चवीनुसार पाव चमचा पापड खार आणि हिरवी मिरचीचं वाटण एक चमचा. आपल्या आवडीनुसार घ्यायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि पाणी लावून चांगला गोळा मळून घेऊयाचा. मग त्याचे आपण पापड तयार करू. आता हे मी मळून घेतले. पाण्याचा हात लावून मी छोटे छोटे गोळे करणार आणि पापड मेकरवर पापड तयार करून घेऊ. पाणी जास्त लावायचं नाही, आवश्यकतेनुसार लावायचं. थोडं थोडं जर चिटकत असेल तर लावायचं. असे आपले पोहा बटाटे पापड तयार झालेत. आता हे 2-3 दिवस उन्हात वाळून घ्यायचे. आपले पोहे बटाटा पापड वाळवून तयार आहेत. त्यांना आपण आता तळून बघू. तेल टाकले. आता हे आपलं पोहे बटाटा पापड आपण टाकून त्यात तळून बघू. अगोदर तेल कडकडीत तापून घेतले.